कालभैरव जयंतीचे हिंदू धर्मात मोठे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे या शुभ दिवशी भक्त भगवान कालभैरवाचा आदर करतात आणि त्यांची अत्यंत भक्ती आणि पवित्रेने पूजा करत असतात कालभैरव जयंती ही कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला साजरी केली जात असते कालभैरव जयंतीच्या दिवशी व्रताच्या दिवशी भगवान शंकराचे रुद्ररूप असलेल्या कालभैरवाची पूजा केली जाते असे मानले जाते की कालभैरवाची पूजा केल्याने सर्व प्रकारचे दुःख दूर होतात कालभैरव हे शंकराचे एक रूप मानले आहे निशा काळात कालभैरव देवाची पूजा केली जाते कालाष्टमी व्रताच्या दिवशी भगवान शंकराचे उग्र उग्र रूप असलेल्या कालभैरवाची पूजा केली जाते हा दिवस तंत्र साधनेसाठी योग्य मानला जातो कालभैरवाला शिक्षा देणारा देव देखील म्हणतात त्यामुळे त्याचे हत्यात शिक्षा आहे आणि ही उपासना तंत्र आणि मंत्र अशा दोन्ही प्रकारे प्रचलित आहे कालभैरवाची पूजा केल्याने सर्व प्रकारचे संकट दूर होतात कालभैरव जयंती केव्हा आहे त्याची तिथी याबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया पंचांगणानुसार अष्टमी तिथी ही, ही बावीस नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून सात मिनिटांपासून सुरू होईल आणि तेवीस नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत चालू राहील उदया तिथीनुसार तेवीस नोव्हेंबरला कालभैरव जयंती साजरी केला जाणार आहे कालभैरव जयंतीचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो सकाळी आठ वाजून दहा मिनिटांपासनं ते नऊ वाजून एकोणतीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर या कालावधीमध्ये तुम्ही सकाळी लवकर उठून कालभैरवनाथांची पूजा करू शकता सकाळी लवकर उठून स्नान कार्य करावे त्यानंतर देवघराची स्वच्छता करून देवपूजा करावी कालभैरवाचा जलाभिषेक करावा पंचामृतासह गंगाजलाने शंकराचा अभिषेक करावा त्यामुळे परमेश्वराला पांढरे चंदन आणि पांढरी फुले अर्पण करावी मंदिरात तुपाचा दिवा लावावा शक्य असल्यास उपवास ठेवा आणि व्रत ठेवण्याचा संकल्प करावा ओम नम शिवा या मंत्राचा जप करा पूर्ण भक्तिभावाने आणि भगवान शिव पार्वतीची आरती करा परमेश्वराला नैवेद्य अर्पण करा शेवटी क्षमा प्रार्थना करावी व्रत पूर्ण झाल्यावर काळ्या कुत्र्याला आपल्याला काही वस्तू खाऊ घालायच्या व्यक्तीची पूजा यशस्वीपणे पूर्ण होते आणि इच्छित परि परिणाम सुद्धा आपल्याला प्राप्त होत असतात या दिवशी भगवान शंकरासोबत माता पार्वती आणि गणेशाची सुद्धा पूजा केली जाते असे मानले जाते की कालभैरवाची पूजा केल्याने मनुष्याला भीती पासून मुक्ती मिळते कालभैरवाची पूजा केल्याने नकारात्मक शक्ती वाईट बाधा भूत पिचाच यासारख्या समस्या कधीच त्रास देत नाही त्याच्यावर कालभैरवाची कृपा कायम राहते कालभैरवाच्या पूजेशिवाय भगवान विश्वनाथाची पूजा अपूर्ण मानली जाते तर अशा पद्धतीने संपूर्ण कालभैरव अष्टमीची आपण जे काही तिथी आहे वेळ आहे संपूर्ण बघितले आहे कालभैरव जयंती का साजरी करतात याबद्दलची संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे तर शनिवारी आपल्याला कालभैरव जयंतीच्या दिवशी आपल्याला कुत्र्याला काही वस्तू खाऊ घालायचे आहेत आपल्या जीवनामध्ये जो काही शत्रूंचा त्रास आहे ज्याला आपण शत्रु शत्रुबाधा वास्तुदोष पितृदोष हा त्रास म्हणत असतो हा त्रास सर्व संपून जावा आपल्या घराची पतीची मुलांची भरभरून प्रगती व्हावी आणि घरामध्ये जे काही दारिद्र्य आहे तर ते नष्ट व्हावं गरिबी संपून जावी यासाठी आपल्याला हा हा जो उपाय आहे तर तो करायचा असतो सर्वात महत्वाचं कालभैरव जयंतीच्या दिवशी आपल्याला कुत्र्याची सेवा करायची आहे तर तुम्हाला असेल जे वाहन आहे तर ते काय आहे काळा कुत्रा हा कालभैरवनाथांचं वाहन मानला जातो तर जर जा काळ्या कुत्र्याला आपण ह्या वस्तू खाऊ घातल्या तर कितीही वाईट दोष वाईट ज्या नकारात्मक शक्ती आहे तर त्या असुद्या तर त्या दूर होतील आणि कालभैरवनाथांची आपल्यावर कृपा होईल या दिवशी तुम्हाला तुमच्या घरामध्ये अकरा वेळेस कालभै अष्टकमचं पठन करायचं आहे ओम नाथाय नम या मंत्राचा जप करायचा आहे तुमच्या आजूबाजूला जर कुठे कालभैरवनाथांचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला इमारती ज्याला जिलेबी म्हणतात तर त्याचा भोग तुम्हाला तिथे अर्पण करायचा आहे आणि आजूबाजूला जर तिथे कोणी गरीब व्यक्ती असतील तर त्यांना तुम्ही तिथे दानसुद्धा करू शकता त्याचबरोबर वांग्याचं भरीत एक लिंबाची फोड बाजरीची भाकरी हा नैवेद्य कालभैरवनाथांना अर्पण या दिवशी करावा त्याचबरोबर अकरा लिंबांची माळ तुम्हाला तयार करायची आहे आणि ही माळ तुम्हाला कालभैरवनाथांना घालायचे आहे आणि त्याचबरोबर एक चौमुखी दिवा सुद्धा तुम्हाला तिथे घालाय लावायचा आहे तर अशा पद्धतीने हे संपूर्ण जे उपाय आहे तर ते शक्य झालं तर मंदिरामध्ये आपल्याला करायचे आहे तुमच्या आजूबाजूला जर कुठे कालभैरवनाथांचं मंदिर नसेल तर तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये सुद्धा पूजा करू शकतात कारण ते त्यांचंच एक स्वरूप मानलं जातं तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे त्यानंतर आपल्याला कुत्र्याला काही वस्तू खाऊ घालायच्या आहेत सर्वात प्रथम आपल्या आजूबाजूला जे प्राणी असतात ना तर त्यामध्ये अनेक प्रकारच्या देवीशक्ती असतात ते प्राणी जे आहेत तर त्या आपल्या देवांचे एक वाहन असतात जसं की आता आ, मोर असेल तर ते कार्तिके वाहन आहे उंदीर मामा हे गणपती बाप्पांचे वाहन आहे त्याचबरोबर नंदी हे महादेवांचे वाहन आहे त्याच पद्धतीने काळा कुत्रा हा कालभैरवनाथांचे वाहन आहे जर तुमच्या आजूबाजूला काळा कुत्रा असेल संपूर्ण जो काळा कुत्रा असतो त्याला कुठेही पांढरा कलरचा डाग नसावा असा संपूर्ण जो काळा कुत्रा असतो तो जर तुमच्या आजूबाजूला असेल तर तिथे जाऊन तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे बघ अशी काही लोकं असतात ना त्या लोकांना आपली झालेली प्रगती बघवत नाही ज्याला आपण शत्रू पिढ्यांचा त्रास म्हणत असतो घरामध्ये खूप पैसा येतो पण तो पैसा टिकत नाही घरामध्ये सतत भांडण कटकट कट, वादविवाद होत असतात घरामध्ये आपल्याला नकारात्मक शक्ती जाणवत असतात आपल्या मनामध्ये सुद्धा खूप वाईट विचार असतात किंवा मनामध्ये नेहमी नकारात्मक गोष्टींचा आपल्याला प्रभाव जाणवत असतो आपण कधीच कोणत्याच कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही प्रत्येक कामात आपल्याला अपयश मिळत असेल तर ह्या ज्या गोष्टी आहेत ते करणं तितकंच गरजेचं असतं तर आता कालभैरवनाथ हे न्यायाचे देवता मानले जातात त्यामुळे कालभैरव जयंतीच्या दिवशी ही, अपमान करू नका गरिबांचा वयोवृद्धांचा त्याचबरोबर लहान मुलांचा आई वडिलांचा चुकूनही अपमान करू नका त्याचबरोबर या दिवशी शक्य होईल तितकं दान करण्याचा प्रयत्न करा कारण त्यानेच कालभैरवनाथ हे प्रसन्न होत असतात आणि कितीही तंत्र मंत्र जर आपल्या घराव कुणी केले तर कृपा ही नेहमी आपल्या घरावरती राहत असते त्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे सर्वात प्रथम तुम्हाला एक चपाती तयार करायची आहे आता ही चपाती कशी तयार करायची तर तुम्हाला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्या गव्हाच्या पिठामध्ये असतो तर तो मिक्स करायचा आहे आणि त्यानंतर ही चपाती तुम्हाला तयार करायची आहे ज्याला आपण गोड चपाती म्हणतो तर ती चपाती तुम्हाला तयार करायची आहे गोड चपाती तयार केली की ती छान भाजून घ्यायची आहे मीठ वगैरे टाकायची गरज नाही फक्त गोड गुळ आणि गव्हाच्या पिठा चपाती तयार करायची आहे त्यानंतर गाईचं जे दूध असतं तर ते तुम्हाला घ्यायचं आहे त्यानंतर तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे काळा कुत्र असेल तर तिथे ही गोड चपाती आणि गाईचं जे दूध असतं तर ते घेऊन तुम्हाला जायचं आहे आणि हे चपाती आणि जे दूध आहे तर ते तुम्हाला त्या कुत्र्याला खाऊ घालायचं आहे खाऊ घालत असताना ओम भैरव नाथाय नम ओम कालभैरव नाथाय नमः या मंत्राचा जप करत राहायचं आहे आणि कालभैरव नाथांना प्रार्थना करायची की माझ्या घरावर जर कोणी तंत्र मंत्र साधना केलेली असेल तर ते सर्व नष्ट करा माझ्या घरातील दारिद्र्य दूर करा त्याचबरोबर घरामध्ये जो काही शत्रुपिडा शत्रुबाधा वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता हे जे दोष आहे तर ते दूर करा अशा पद्धतीने तुम्हाला तिथे हा जो उपाय आहे तो तो करायचा आहे आणि त्यानंतर घरी यायचं आता घरून तुम्ही ज्या वेळेस हे घेऊन जाणार आहात त्या बरोबर सुद्धा कोणासोबत तुम्हाला बोलायचं नाही आणि तिथून परत येताना सुद्धा कोणासोबतही बोलायचं नाही किंवा मागे पळूनसुद्धा बघायचं नाही अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर हो ता. तो करायचा आहे घरी आल्यानंतर सर्वात प्रथम हात पाय स्वच्छ धुवायचे आणि त्यानंतर घरामध्ये प्रवेश करायचा तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे नियम अटी जर पाळून आपण एखादा उपाय केला तर त्याचे अजून चांगले फायदे हे आपल्याला होत असतात तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत एका नवीन माहिती सोबत श्री स्वामी समर्थ